नमस्कार, गीताज रेसिपी परिवारातील सदस्यांचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण गुलमोहर चिवडा ही रेसिपी पाहणार आहोत। गुलमोहर चिवडा म्हणजे हे पोह्यांचं नावच गुलमोहर आहे, ते तुम्हाला कुठल्याही किराणमाल दुकानामध्ये भेटून जातील। तर आपण पातळ पोहे म्हणतो ते असे लांबट, पातळ एकदम आणि लांबट असतात। तर हे गुलमोहर पोहे म्हणजे गोल आकाराचे असतात। तर त्याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपीकडे जाऊया। तर इथे आपण एक पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये एक वाटी तेल घातलं आहे। ते तेल आता कढलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकला आहे आपण, एक चमचा जिरे टाकलं आहे। हे चांगलं कढवून घेऊन त्यात अर्धा वाटी कढीपत्ता टाकला आहे आपण। तर कढीपत्ता हा चांगला हलवायचा, कुरकुरीत करायचा। त्यामध्ये एक वाटी आपण आता शेंगदाणे घालणार आहोत। शेंगदाणे चांगले हलवून घ्यायचे। आणि त्यामध्ये आता आपण एक वाटी फुटाण्याची डाळ घालणार आहोत। तर आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत। तर एक वाटी आपण फुटाण्याची डाळ यामध्ये घातलेली आहे, तीही चांगली भाजून घ्यायची। फुटाण्याची डाळ भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्या हिरव्यावाल्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। तर त्या मिरच्याही चांगल्या भाजून घ्यायच्या। चांगलं हलवून आपण मिरच्या भाजून घेतोय चांगल्या। तर आता आपण ह्याच्यात 3 गड्डे लसूण घेतलेला आहे आणि तो अर्धवट चेचलेला आहे, तो आता आपण लसूण टाकला ह्यात। लसूण चांगला कुरकुरीत करायचा हलवून। आता लसूण आपला भाजून झाला आहे, त्यामध्ये हिंग आपण 1 चमचा टाकला आहे, छोटा चमचा। आणि हळद यामध्ये आता आपण 1.5 चमचा हळद घालणार आहोत। तर ते चांगलं हलवायचं आहे। आणि त्यामध्ये धनाजिरा पावडर एक चमचा असं धनाजिरा पावडर टाकायचं आहे, ते चांगलं हलवायचं। आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे। तर आता आपण ही फोडणी गॅसवरून खाली उतरून ठेवूया आणि त्याच्यावर आपण पोह्याचं भांडं ठेवूया, गुलमोहर पोह्याचं भांडं ठेवूया। आणि त्याच्यावरती आपण जी फोडणी आपण केलेली आहे ती फोडणी त्याच्यावरती टाकून घेऊया। तर आता आपण ही फोडणी पोह्यांच्यावरती टाकून घेतलेली आहे। तर आता ही एक सारखं हळूहळू आपण मंद गॅसवर ही फोडणी हलवायची आहे, तर पोहे हलवायचे आहेत असे। गॅस मोठा नाही करायचा, नाहीतर खाली पोहे जळण्याची शक्यता असते, त्यामुळं बारीक गॅसवर एकसारखं हलवून घ्यायचं। तर आता आपण हे 5 मिनटं हलवून घेतलेलं आहे, त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया आपण आणि चवीनुसार साखरही त्याच्यामध्ये बारीक साखर घालूया। तर मीठ आणि साखर आपण घातलेलं आहे, तर आणखीन याला बारीक गॅसवर हलवत राहायचं आहे। पोहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत आपण हलवत राहणार आहोत बारीक गॅसवर।
रीताताई पोहे मी 10 मिनिटं हलवले, पोहे चांगले कुरकुरीत झाले। तर आपला हा गुलमोहर चिवडा सर्वांना आवडेल असा तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा। माझा व्हिडिओ लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राइबही करा। चला तर आपण पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।